आवाज मानदेशाचा। खटावमान तालुक्यामध्ये पाऊस नसल्यानं पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत। जनावरांच्या चाऱ्याची मोठी गैरसोय होत असल्यानं शासनानं चारा छावण्या आणि चारा डेपो त्वरित सुरू कराव्यात अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या वतीनं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना लेखी निवेदन देण्यात आलं आहे। याबाबत दिलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार मानसातारा जिल्ह्यात असणारा निसर्गाचा असमतोलपणा यामुळे पश्चिम भागात धुवाधार पाऊस सुरू असून याच जिल्ह्याच्या पूर्वेला असणाऱ्या मान आणि खटाव हे तालुके कायम दुष्काळी छायेत आहेत। दोन्ही तालुक्यात पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। सध्या गावागावात टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे। तसेच मान खडावमध्ये पाऊस नसल्यानं बहुतांश शेतात पेरण्या देखील झालेल्या नाहीत। जनावरांना खाण्यासाठी चारा नाही, यामुळे जनावरांच्या चाऱ्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणं अवघड झालंय। चाऱ्या अभावी जनावरे मृत्यूशी झुंज देत असून त्यांचा औषध पाण्यावर खर्च करणंही शेतकऱ्यांना आता परवडत नाही। पावसाअभावी तलाव आणि पाण्याचे स्रोत आणि पाणी पातळी खालावली आहे। तरी आपण स्वतः लक्ष घालून मान खटाव दुष्काळी तालुक्यातील जनावरांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या स्तरावरून मान खटाव तालुक्यात आपल्या स्तरावरून या तालुक्यात लवकरात लवकर चारा छावणी आणि चारा डेपो सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार, खटाव तालुका अध्यक्ष दिगंबर शिंगाडे, सूरज पवार, रणजित पडमलकर, विश्वराज कट्टे, प्रशांत बागल, लखन पाटोळे, प्रथमेश नवले, रोहित जाधव, गणेश चव्हाण, चैतन्य पाटोळे, रणजित जाधव, निलेश सोनवणे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज शासनाकडे शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाहीये। आजपर्यंत आमच्या मान खटावमध्ये कुठंही पेरणी झालेली नाहीये, लोकांना पाणी नाहीये, विहिरी आटलेले आहेत, बंधारे आटलेले आहेत, तलावे आटत चाललेले आहेत। कमीत कमी 50 ते 60 डंपर टँकर पाण्याचे चालू आहेत। शेतीचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। जो कारखान्याला थोडाफार टक्केवारी ऊसाची जी जात होती ती सुद्धा आता सध्या घडीला ऊस हा जनावरांना चारण्यासाठी वापरला जात आहे। 1-2 महिन्यात जर पाऊस नाही पडला तर अक्षरशः शेतकऱ्यांना आणि त्यांच्या जनावरांना उपाशमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देतोय आणि त्यांना हात जोडून विनंती करतोय की ह्याच्यामध्ये तुम्ही जातीचं लक्ष घालावं आणि शासनापर्यंत आमचा निरोप द्यावा। तर येत्या काळामध्ये आम्हाला तीव्र पद्धतीचं आंदोलन करण्याला आम्हाला पर्याय उरणार नाही। इथल्या नद्यांना तर पाणी नाही येत, पिण्याच्या पाण्याचा अतिशय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। कारण आत्ताच्या घडीला 2-2, 3-3, 4-4 काही ठिकाणी 20-20 किलोमीटर रुंद पाण्याचे टँकर तिथं लोकांच्यापर्यंत पोहोचायला लागले। चाऱ्याचा प्रश्न म्हणता तर सोलापूर जिल्ह्यातून ऊस यायला लागलेला आहे। भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, पालकमंत्री सातारा जिल्ह्याचे आहेत, बैठका घेतात, पश्चिमेकडच्या भागाचे एकंदरीत सगळा विकास करतायत, पाटणचा विकास करतात, मात्र पूर्वेचा भाग जो दुष्काळी आहे तिथं कोणाचंही लक्ष नाही आहे। स्थानिक आमदार काय करतायत? मला म्हणूनच आता सांगायचं आहे की मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे। मुख्यमंत्र्यांनी जसं त्यांच्या भागामध्ये येतात जातात, पालकमंत्री त्यांच्या भागामध्ये येतात जातात, तसं मान खटावमध्येही त्यांनी दौरा काढावा आणि स्वतः त्यांनी तिथं येऊन परिस्थिती बघावी। ह्याच्यामध्ये जर खोटं निघालं असेल तर तुम्ही 100% इतकी भयानक परिस्थिती मान खटावची झालेली आहे। आमची मागणीच आहे की लवकरात लवकर तालुका दुष्काळी जाहीर करा मान खटाव आणि त्यात लवकरात लवकर चारा छावण्या आणि चारा डेपोची लवकरात लवकर चालू केले तर सद्यस्थितीला तरी शेतकऱ्यांना मोठा आधार। आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतो, आंदोलन तर आम्हाला करायचं लागणार आहे। कारण हा काय आमचा वैयक्तिक विषय नाही आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे, जनावरांचा विषय आहे। आणि त्यांच्यावर जर उपाशमारीची वेळ येत असेल तर आम्हाला मान्य शरीरासाठी सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं आम्ही आज निवेदन देतोय। तिथून पुढे आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन रस्त्यावर उतरून करणार आहे। मानसोफेर न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप जठार, गोंदावले। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।